तुमचा ह्या चित्रपटाविषयीचा एकूण अनुभव, कारण इतक्या जणांना घेऊन रथी महारथी, अनेक जण शांत, कुणी बोलणार, कुणी मस्करी करणार, कदाचित 2 मिनिटाचा सीन 2 तास बोलवण्यात जावं लागेल, कारण इतक्या जणांचे मेकअप, इतक्या जणींचे मेकअप, हे सगळं कसं काय जमवलं? जेव्हा चित्रपटाची कथा लिहायला सुरुवात केली, जेव्हा आयडिया आली होती, त्यावेळेला माझी हिंदी चित्रपटाची कथा लिहायचा एक प्रवास चालू असताना एक गेट उघडं दिसलं, त्यामध्ये एक फूल दिसलं राजा कामेरकरचं, आवडलं मला, त्यांनी आतमध्ये बोलवलं, गेलो, हळूहळू 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 हळू व्हॅली ऑफ फ्लॉवर्स उघडली सगळी माझ्यासाठी, आणि त्यामध्ये भवऱ्यासारखा मी सगळीकडे फिरत राहिलो आणि इतकी मजा आली त्याच्यामध्ये. त्यामुळे कधी असं वाटलं नव्हतं कथा लिहिताना की आपण एकत्र कुटुंबाची कथा लिहितोय, ते उलगडत गेलं. कुठली तरी एक पॉवर होती. मी आंटींशी, मधु चोप्रांशी नेहमी बोलतो की काय पॉवर आहे जी ह्या सिनेमाला इथपर्यंत घेऊन आले. आणि समवेअर आय थिंक शी ऑल्सो फेल दॅट हर लेट हजबंड डॉक्टर अशोक चोप्रा, आय थिंक ही इज बीन वॉचिंग अस, दॅट समथिंग ही ऑलवेज वॉन्टेड टू हॅव समथिंग हॅपनिंग, यांचं काहीतरी व्हायला पाहिजे. त्यामुळे प्रियांकाला आणि तिला ही जी एक पॉवर आहे आणि ती त्यांनी कदाचित तिकडे ट्रान्समिट केली असेल, त्याच्यामुळे हे सगळं काही उलगडत आणि सगळं घडलं असेल आणि आज आपण होम मिनिस्टर शोमध्ये आलो असं मला कुठे झालं. त्यामुळे ठरवून काही नाही रे झालं, होत गेलं. तुम्हाला तो राजा कामेरकर त्या कथेत सापडला म्हणजे पहिला, बरोबर, पण त्याच्यासाठी ह्यांनाच का घेतलं? ज्याप्रमाणे राजा कॅरेक्टरचं कॅरेक्टर स्केच होतं माझ्या डोक्यामध्ये, बॉलिवूडचा डिरेक्टर, फेमस, सक्सेसफुल, वर्ल्ड रिनाउंड, ओके, संत पण, बॅलन्स, शांत, ज्याच्याकडे तुम्ही बघून तुम्हाला वाटतं की मुलगा असा असावा, जावई असा असावा, नवरा असा असावा, बाप असा असावा, एकच चेहरा आला डोळ्यासमोर. केवढं मोठं प्रमाण. थँक्यू राजेश. पण मला सांगा, चित्रपटाच्या बाहेर घरी असता तेव्हा तुम्ही असेच आहात का? तुम्ही आज ना खरं वहिनींना आणायला पाहिजे होतं. ह्याचं उत्तर मी देऊ? उत्तर दे प्लीज. हो, तो तसाच आहे, कारण मी त्याच्याबरोबर वो नावाची सिरियल केली होती 90 साली, त्याच्यानंतर सरकारनामा आपण केलं होतं 92 साली मला वाटतं. तर त्या दोन्ही वेळेला आणि आता जेव्हा तो मला परत भेटला 2016 तर तेव्हाचा आशुतोष गोवारीकर आणि आत्ताचा आशुतोष गोवारीकर ह्याच्यामध्ये स्वभावामध्ये काहीही फरक पडलेला नाही आहे आणि तो तसाच आहे. आणि तो मी देखला तेव्हा दंडवत नक्कीच नाही आहे, तुला असं वाटतं तुझ्यासमोर फार स्तुती करतोय मी असं अजिबात नाही आहे की आशुतोष गोवारीकर आहेच म्हणूनही नाही बोलत आहे, पण तो आमच्याशी तो कधी असा आशुतोष गोवारीकर असं वागला नाही सेटवरती. म्हणजे वोच्या वेळेला मी म्हणेन की नवीन होता, त्याचं काही चालू होतं, त्यावेळेला त्याने लगांची प्रोसेस चालू केली होती, तेव्हा मी खूप त्याच्यावर चिडायची, कारण तेव्हा मी सुकन्या कुलकर्णी होते चहा आणि खारे बिस्किट खाऊन मार्केटला गेले. अरे राजा कसा आहेस? अरे केस गेले का रे तुझे? हल्ली बाजारात कितीतरी तेल आलीत ना, त्यातलं एखादं तेल लाव ना. पहिल्यांदा खोबरेल तेल खूप गरम करायचं, त्याच्यात ते फुलं घालायची आणि चांगला कड काढायचा आणि मग थंड करूनच ते रात्री झोपताना डोक्याला लावायचं. गणपती महत्त्वाचा का माणूस? म्हणून गौरी गणपती असेपर्यंत आपण त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवायचं. माझा गणपती अनंत चतुर्दशी पर्यंत असतो, मी काय गौरीला विसर्जन करू? समोरच्या हॉस्पिटल मध्ये मी बोलून ठेवलंय बाबांना तिकडे शिफ्ट करा. असं शिफ्ट कसं करणार? व्हेंटिलेटर येतो, ऑक्सिजन सिलेंडर नाहीये, एक सेकंड जरी काढला तर प्राण जाऊ शकतो. 5 मिनिट दम धरू शकत नसेल तर मराठी माणूस कसला? आणि त्या हॉस्पिटलमध्ये राजेश आणि त्याच्या टीमनी जे वातावरण तयार केलं होतं त्याला तोड नाही, म्हणजे इतर पेशंट्सना आपण त्रास द्यायचा नाही हे सगळ्यांना माहीत होतं आणि त्याचप्रमाणे त्या लोकांचाही आम्हाला त्रास. म्हणजे ते हॉस्पिटल सेपरेट सेट केलेला नव्हता? नाही नाही नाही, ऍक्च्युअल हॉस्पिटलमध्ये शूट करत होतो. रनिंग हॉस्पिटल, इट वॉज अ रनिंग हॉस्पिटल. तर पण मला हे हॉस्पिटल कुठलं होतं? कोहिनूर हॉस्पिटल. कोहिनूर हॉस्पिटल आपलं कुर्ल्याचं. हो, अरे वा वा, व्हेरी गुड. आणि तिकडे काय झालं आदेश, काय की ते रनिंग हॉस्पिटल होतं, पेशंट आतमध्ये यायचे जायचे, प्रत्येक नातेवाईक आमच्या सेटवरच आमच्यामध्ये बसायचा, त्यामुळे ज्युनियर आर्टिस्ट किंवा कोण आहे आणि पेशंटचे नातेवाईक कोण आहे ह्यातला फरक आम्हाला कधी कळायचा नाही. ते पेशंटचे नातेवाईक तसेच बसायचे, ते हलायचे नाही, त्यामुळे कंटिन्युटीमध्ये प्रॉब्लेम यायचा नाही. ते हळूहळू इन्वॉल्व्ह व्हायला लागले. त्याच्यामध्ये काही काही पेशंटना मी रोज बघायचो, ते मला बघायचे. आणि त्यात एक बाई होती, तिच्या मी स्टेजेस पाहिल्या 15 दिवस. ती पहिल्यांदा खूप फॅमिली होती तिची आलेली,
तिचे मिस्टर आय सी यूमध्ये होते आणि चौथ्या पाचव्या दिवशी ते इंटेन्सिव्ह खूप त्याचा मला वाटतं ते व्हेंटिलेटर टाईप स्टेज लाईफ सपोर्टवरती गेले आणि तिची फॅमिली कमी झाली. दोन तीनच माणसं राहिली होती आणि मी ती स्टेज बघत होतो आणि ती मला बघायची मी तिला बघायचो. मी मग एकदा दोनदा गेलो म्हटलं कसे आहे ठीक आहे. मग ते असं नेहमीचं चालू झालं की मी रोज सकाळी जाऊन त्यांना भेटायचो. ती यायची ती माझी वाट बघायची आणि मग एक दिवशी ती मला म्हणाली की अभी तो शायद नाही होगा अभी तो वो जाएंगे. तर म्हटलं अरे कुछ नाही होगा आप चिंता मत करो सब ठीक हो जाएगा आएंगे. नाही बेटा वो शायद जाएंगे. तूने खाना खाया क्या रे. बोले नहीं मैं हमारा यूनिट का नहीं मेरा घर नज़दीक है घाटकोपर में मैं तेरे लिए खिचड़ी लेके आऊँ. बोला नहीं आंटी कोई बात नहीं. नहीं क्या आज से वो खिचड़ी नहीं खाएंगे पर मैं बनाती हूँ तू खा लेना. तू कितना मेहनत करता है कितना लोगों को संभालता है क्या क्या करते हैं तुम लोग. बोला नहीं आंटी थैंक यू सो मच पर मैं आपको तकलीफ नहीं देना चाहता. मग एक दिवस सकाळी असा गेलो थोडीशी हसत होती म्हटलं क्या हुआ. वो आई वो वापस आ गए वार्ड में. बोला सो जे आम्ही म्हणजे मला कळत नव्हतं की ही फिल्म चालली आहे त्यामध्ये जे सीन आहेत आणि हे रिअल लाईफ आहे. म्हणजे मला इतकं ते भरून यायचं प्रत्येक वेळेला आणि मला वाटतं कुठेतरी ती सगळ्यांची एनर्जी माझ्यामध्ये येऊन आय कुड ट्रान्सलेट टू ऑल माय लवली ॲक्टर्स अँड आय थिंक तुम्ही जे काही पाहाल ते त्यामध्ये सगळ्यांचं कॉन्ट्रिब्युशन होतं. अख्ख्या कोहिनूर हॉस्पिटलच्या स्टाफ आणि सगळ्या पेशंट्सचं कॉन्ट्रिब्युशन आहे या फिल्मला. नाही तर झाली नसती अशी. त्या बाग तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात म्हणजे हॉस्पिटलमध्ये कुणाला तरी बघायला जाण्याचा कधी ना कधी प्रसंग आला असेल. हां काही लक्षात राहिलेले प्रसंग आहेत. मी चित्रपटाच्या व्यतिरिक्त म्हणतोय मी म्हणजे मी फक्त कोहिनूर रुग्णालयाबद्दल नाही. तुम्ही सुद्धा कधी ना कधी तुमच्या आयुष्यात कुणाला ना कुणाला बघायला गेले असाल ना. हां हमारा भी पर्सनल अनुभव है मेरे हस्बंड का. व्हेंटिलेटरमध्ये थे 14 डेज. लेकिन जैसे हमारे फिल्म में तो वापस नहीं आए लेकिन हमारे हस्बैंड वापस आ गए. आए बॉम्बे लौट के फिर उन्होंने फुल हेल्थ में रहे अच्छे हेल्थ में रहे क्लिनिक स्टार्ट किए प्रैक्टिस स्टार्ट किए फुल लाइफ हैप्पी लाइफ जिए. तो दैट इज़ अ गुड थिंग. वेंटिलेटर भी अनिवार्य है जो बहुत बीमार है उनके लिए ज़रूरी है. नवऱ्याला माझा डायबिटीज होता डायलिसिसवर होते आणि मग आम्ही पाच कोटीचे प्रयोग होते. मी त्यांना डायलिसिसला ॲडमिट करायची आणि प्रयोगाला जायची आणि त्या मुलाला सांगितलं होतं की काही जरी झालं तर मला फोन करायचा नाही मी आल्यावर काय ते बघी. आणि माझा शिवाजी मंदिरला प्रयोग होता आणि कधी मी म्हणजे त्यांनी खास माझा संपर्क राहावा म्हणून मला मोबाईल घेऊन दिला होता की मी आता काही कंपनीत कामाला नाही आहे तू कमवतीयेस आणि तुझ्यावर चाललं आहे. मी कधी बघत नाही मोबाईल आणि इंटरव्हलला मी मोबाईल बघितला आणि त्या ऑपरेटरचा फोन आला. काकू म्हटलं काय झालं. मशीनच चालत नाही आहे काकांचं डायलिसिसचं म्हणे मे बी गेले म्हणे आपोआप बंद पडलं म्हणे. मी म्हटलं ठेव फोन म्हटलं अजून माझा आत्ता इंटरव्हल झाला आहे मला प्रयोग करू दे मग मी येते म्हटलं. आणि कॉमेडी नाटक संतोष पवारचे नाटकं म्हणजे कॉमेडी माझा रोल त्याच्यात कॉमेडी. कुणालाच काही सांगितलं नाही गप्पा बसले चहा प्यायले वगैरे. बाळूदादा आला काय काय चहा वगैरे हा म्हटलं घेतला ना. बाथरूमला जाऊन आले डोळे बिळे पुसून वगैरे परत काय म्हटलं चला तिसरी घंटा झाली गतला जाऊ या म्हटलं. स्टेजवर गेले झालं सगळं नाटक संपलं भरा 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 करत कपडे बदलले मेकअपही काढला नाही पाकिटही घेतलं नाही पळत सुटले गाडी पकडली आणि हॉस्पिटल गाठलं. काय बघायचं पुढे ही सगळी माझी मनाची तयारी झालेली होती आणि मी पाऊल ठेवलं आणि मशीन फिरायला लागलो होतं. तर म्हटलं हे काय रे तो म्हणे अहो सगळे बस सगळे डॉक्टर बिप्टर सगळे लागलेले. तो म्हणे ते गुंजोटीकर डॉक्टर ठाण्यातले खूप कोऑपरेट आर्टिस्ट म्हणून त्यांनी मला फार मदत केली. डायलिसिसला पैसे नसले तरी तेवढ्याची कधी पण द्या काही काही नाही पण तुम्ही डायलिसिस चुकवू नका. मिस्टरांना कशी हात मारता लाडू दिवाळी आहे म्हणून. कुठल्या लाडू सारखा स्वभाव आहे सांगा. बुंदीचाच लाडू पण तो छोटे छोटे बुंदीवाला एकदम मस्त स्वीटवाला. हा तो तसा आहे. हो का कळलं तुम्ही मोतीचुरासारख्या एकदम गोड.